साहूकार ग्रसित अधिनियम कानून पर सदन में चर्चा की गई। इस सुधारना कानून से किसानों को राहत नहीं मिल रही, ऐसी बात सामने रखने की बात जयंत पाटिल इन्होंने इसमें कठोर पहल की जाए ऐसे निर्देश दिए। इस बार सदन के बाहर विद्या चव्हाण इन्होंने अपनी राय जताई। विधान परिषदे मध्ये नियम 97 अन्वये सावकार ग्रस्त अधिनियमन कायदा 2014 याच्यामध्ये जे सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडलं होतं आणि त्याच्यावरती आज चर्चा ठेवण्यात आलेली होती। यवतमाळचे ख्वाजा बेग आमदार सुद्धा होते आणि मी होते आणि याच्यामध्ये आम्ही सभागृहामध्ये चर्चा घडवून आणली की अनेक सावकारग्रस्त शेतकरी गेले 8-10 वर्ष आम्ही फिरतो परंतु त्यांना या नियमाप्रमाणे हा जो नवीन कायदा झालेला आहे त्याप्रमाणे न्याय मिळत नाही। आपल्याला एक थोडा इतिहास सांगू इच्छिते की आदरणीय नेते शरद पवार साहेब यांच्या निर्देशानंतर आर आर पाटील यांनी सावकारग्रस्त कायदा आणण्यासाठी 2010 साली हा कायदा आणला होता। 2014 त्याला मंजुरी मिळाली होती परंतु हा कायदा आणल्यानंतर सुद्धा तिथले DDR असतील, AR असतील किंवा महसूल अधिकारी इतर किंवा कर्मचारी असतील हे शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाल्यानंतर सुद्धा त्याच्या नोंदी घेत नव्हते आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास होत होता। पोलीस स्टेशनवर सुद्धा शेतकऱ्याला दाद मिळत नव्हती, DDRच्या ऑफिसमध्ये सुद्धा दाद मिळत नव्हती, परंतु आयुक्त सिंग यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली असताना सुद्धा त्यांच्या निर्देशनाचं सुद्धा पालन केलं जात नव्हतं आणि त्यातनं शेतकऱ्याला अगदी 30,000-40,000 कर्ज घेतले आणि 4-4 लाख परत केल्यानंतर सुद्धा त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर त्यांची नोंद होत नव्हती। आणि ह्या सभागृहामध्ये आज आमचे मंत्री महोदय जयंत पाटील यांनी खूप चांगले आदेश दिलेले आहेत।